Hello student, in practice set number 27, rewrite the following using a letter. Rewrite the following using the letter. Rewrite the following using a letter. Using a letter. First, the sum of a certain number and 3. They give us the sum of certain number and 3. What is the meaning of this sentence? The sum, S-U-M sum means berries. S-U-M sum means berries. The certain number, konta tari ek number ani 3. आणि 3. सो सर्टन नंबर यासाठी आपण काय करणार आहोत, कुठलेही इंग्रजी अक्षर वापरणार. पण इक्वेशन मध्ये जास्तीत जास्त कुठलं अक्षर यूज केलं जातं? एक्स. ते आपण या पद्धतीने काढतो. जर आपल्याला या पद्धतीने हे अक्षर नाही काढता आले तर आपण या बाजूला एक्स ही काढायचा आणि या बाजूला एक्स ही काढायचा. आणि अशा पद्धतीचं काय करायचं आहे, हे एक्स हे लेटर लिहायचं आहे. लक्षात घ्या, या पद्धतीने जर नाही काढता आलं तर या पद्धतीने जरी काढलं तरी सुद्धा चालतं. हे आपण एक्स लिहितो. द सम ऑफ, सम डिव्हिजन किंवा सप्रॅक्शन, डिफरन्स. सम म्हणजे बेरीज, डिफरन्स म्हणजे वजाबाकी. प्रॉडक्ट ऑफ अ नंबर म्हटलं की गुणाकार. फोर टाइम्स किंवा फिफ्थ टाइम्स म्हटलं, च्या पटीत म्हटलं की तिथं काय येणार आहे, गुणाकार येणार आहे. लक्षात घ्या, तर अशा पद्धतीची त्यांनी चार वाक्य दिलेली आहेत. त्या चार वाक्यात आपण आपल्या डोक्यामध्ये नीट अर्थ मराठीत करून घ्यायचा की काय नेमकं दिलंय त्यांनी, आणि मग आपण ते त्या पद्धतीनं लिहायचं आहे. दे गिव्ह अस द सम ऑफ सर्टन नंबर. या सर्टन नंबरसाठी आपण काय लिहिणार आहोत, एक्स लिहिणार आहोत. या सर्टन नंबरसाठी आपण एक्स लिहिणार आहोत. अँड 3. The sum of, sum means berries, of certain number means x plus 3. याचं उत्तर काय येणार आहे, द सम ऑफ सर्टन नंबर अँड 3. याची फोड करायची वाक्यांची. द सम ऑफ म्हणजे बेरीज, कुणाची, सर्टन नंबर मीन्स x, आणि कुणाची, And three. The sum of certain number and 3. Then the difference obtained by subtracting 11 from another number. Second one, the difference obtained by subtracting 11 from another number. हे जे वाक्य दिलेलं आहे या वाक्याची आपण फोड करायची. फर्स्ट द डिफरन्स म्हणजे काय येणार आहे, वजाबाकी येणार आहे. मगाशी मी सांगितले सम बेरीज, डिफरन्स असेल वजाबाकी करा, प्रॉडक्ट असेल गुणाकार येतो, फोर टाइम्स असेल तर मग तरी सुद्धा गुणाकार येतो, आणि डिवायडेशन किंवा डिवायडेड बाय असं म्हटलं तर तिथं काय येतो, भागाकार येतो. त्यामुळे नीट या वाक्याची फोड करत जायचं. द डिफरन्स ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनादर नंबर. बघा, द डिफरन्स ऑब्टेन्ड बाय म्हणजे डिफरन्स तयार होणारा फरक, कशाचा, बाय सबट्रॅक्टिंग. काय सबट्रॅक्ट करायचं आहे, 11 कशातून, फ्रॉम अनादर नंबर. म्हणजे आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनादर नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट.
सबट्रैक्टिंग 11 म्हणजे x माइनस 11 x माइनस 11 द डिफरेंस ऑब्टेन्ड बाय सबट्रैक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर हे महत्त्वाचं आहे फ्रॉम अनदर नंबर फ्रॉम अनदर नंबर म्हणजे एखाद्या संख्येतून 11 वजा करणे एखाद्या संख्येतून 11 वजा करणे द डिफरेंस ऑब्टेन्ड बाय सबट्रैक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर देन द थर्ड वन द प्रोडक्ट ऑफ 15 एंड अनदर नंबर प्रोडक्ट ऑफ 15 एंड अनदर नंबर द प्रोडक्ट ऑफ थर्ड वन इज द प्रोडक्ट ऑफ The product of 15 and another number. 15 and another number. जिथं product हा शब्द आलाय तिथं गुणाकार आहे द प्रॉडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर म्हणजे एक संख्या आणि 15 यांचा गुणाकार That is equal to x into 15. X into 15. The product of 15 and another number. Then the fourth one is 4 times a number is 24. They give us the fourth one is 4 times. 4 times a number. 4 times a number is 24. या वाक्याचा अर्थ काय होतो 4 times म्हणजे 4 वेळा एक संख्या ती किती आहे 24 आहे म्हणजेच एखाद्या संख्ये गुणिले 4 बरोबर 24 दॅट इज इक्वल टू 4x दॅट इज इक्वल टू 24 या 4x चा मीनिंग काय आहे लक्षात घ्या 4 into x that is equal to 24. 4 into x that is equal to 24. 4 times a number is 24. That is equal to 4x is equal to 24. Then 4 into x that is equal to 24. अशा पद्धतीने या प्रॅक्टिस नंबर 27 मधला काय आहे हा फर्स्ट क्वेश्चन आहे आता या फर्स्ट क्वेश्चनचा आपण जेव्हा शाब्दिक उदाहरण सोडवतो तेव्हा याचा उपयोग जास्त होतो लक्षात घ्या म्हणजे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की डिफरन्स म्हणजे वजाबाकी आहे सम ऑफ अ नंबर्स म्हणजे तिथं बेरीज करायची आहे किंवा 4 टाइम्स अ नंबर प्रॉडक्ट ऑफ अ नंबर असं जेव्हा असेल तिथं आपण काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत किंवा तिथं त्याचं मिनिंग गुणाकार आहे किंवा त्याचं मिनिंग बेरीज आहे सम असेल तर त्याचं मिनिंग बेरीज आहे किंवा डिफरन्स असेल तर त्याचं मिनिंग वजाबाकी आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट नंबर 27 मधला पहिला क्वेश्चन सोडवला आता सेकंड क्वेश्चन आणि त्याच्या पुढचे जे सगळे क्वेश्चन आहेत ते कशा पद्धतीचे सोडवायचे आहेत किंवा तिथं आपल्याला प्रत्यक्षात सोल्युशन ऑफ अन इक्वेशन काढायचं आहे तर ते सोल्युशन ऑफ अन इक्वेशन काढताना आपण कशा पद्धतीचा उपयोग करायचा आहे बघा तुम्ही इयत्ता 5वी मध्ये फक्त इक्वेशनची तोंड ओळख बघितलेली आहे किंवा बॅलन्स किंवा त्याचे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इक्वेशन बॅलन्स राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड बरोबर असेल तर आपण म्हणतो की इक्वेशन बॅलन्स आहे सपोज जर मी आणखीन एक उदाहरण तुम्हाला घेतलं हिअर एक्स प्लस 7 दॅट इज इक्वल टू 14 दॅट इज इक्वल टू 14 वन नंबर प्लस 7 दॅट इज इक्वल टू 14 मगाशी जे आपण गणित सोडवलं त्या पद्धतीने हे येतं किंवा याचं मिनिंग काय आहे की एक संख्या आणि 7 यांची बेरीज 14 होते मग ती संख्या कोणती आपल्याला इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे म्हणजे आपण काय करायचं आहे या
तुम्ही म्हणाल 7 अधिक 7 = 14 म्हणजे या x च्या जागी आपण काय केले 7 घातले की आपल्याला उत्तर काय मिळतो 14 मिळतो। तर आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येतं, मी दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवणार आहे, पण जी पद्धत आपल्याला पुढे जाऊन आठवीमध्ये दहावीसाठी उपयोगी पडते तीच इथे आपण काय करायची आहे यूज करायची आहे। बघा एक्स प्लस 7 - 7 = 14 = 14 - 7 म्हणजे मी इथं काय केलेलं आहे ही जी प्लस 7 आहे या प्लस 7 चा अपोजिट नंबर इथं ऍड केला आणि इथं मी परत लिहिलं ऍड अपोजिट नंबर मी इथं काय केलेलं आहे अपोजिट नंबर ऍड केला। या प्लस 7 मध्ये प्लस 7 चा अपोजिट नंबर मायनस 7 ऍड केला, या साईडला ऍड केला म्हणून मी या साईडला सुद्धा काय केला तो ऍड केला। लक्षात घ्या म्हणजे इथं मायनस 7 आहे इथं पण काय आहे मायनस 7 आहे। सो प्लस 7 मायनस 7 गेले एक्स इज इक्वल टू 14 - 7 दॅट इज इक्वल टू 7 ही झाली एक पद्धत। तर याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला काय सांगते बघा की एक्स प्लस 7 आहे दॅट इज इक्वल टू 14 तर हे जर इक्वेशन म्हणजे सोल्युशन ऑफ एन इक्वेशन आपण कसं काढायचं तर हे प्लस 7 आहे हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की ते काय होणार आहे मायनस होणार आहे। ही एक मेथड झाली। आता ही सेकंड मेथड आहे बघा एक्स प्लस 7 दॅट इज इक्वल टू 14 सो दॅरफोर एक्स इज इक्वल टू 14 - 7 आता मी इथं जाऊन मायनस का केले कारण ते इथं प्लस आहे म्हणून बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते काय झाले मायनस झाले म्हणून दॅरफोर एक्स इज इक्वल टू 14 - 7 दॅट इज इक्वल टू 7 आता हेच गणित जर मी अशा पद्धतीने घेतलं एक्स मायनस 7 दॅट इज इक्वल टू 14 कोणत्या संख्येतून 7 वजा केल्यावर उत्तर 14 येतं बघा या पद्धतीने सोडवताना आपल्याला सोपं जातं। देअरफोर या चिन्हाला म्हणून चिन्ह म्हणतात किंवा देअरफोर आपण म्हणायचं आहे देअरफोर एक्स इज इक्वल टू हे जे मायनस सेवन आहे हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते प्लस होतात ते ऍड होतात। सो एक्स इज इक्वल टू 14 + 7 देअरफोर एक्स इज इक्वल टू 21 म्हणजे जेव्हा प्लस असतात तेव्हा मायनस होतात आणि जेव्हा मायनस असतात तेव्हा काय होतात प्लस होतात बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन। एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस 27 मधला दुसरा आणि त्याच्या खालचे सगळे क्वेश्चन सोडवता येणार आहेत। सो इन दिस वे वी स्टडी हियर दॅट इज अ प्रॅक्टिस सेट नंबर 27 फर्स्ट क्वेश्चन ओनली अँड देन वी लर्न हियर हाऊ कॅन वी फाईंड द सोल्युशन ऑफ अँड इक्वेशन सो थँक्यू।